नमस्कार, मी गणेश आवरे, एम एस टाइम्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका आणि ह्या अकोले तालुक्यातील अनेक राजकीय नेते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, शेतकरी कुटुंबातील उत्कृष्ट शेतकरी असतील आणि छोटे मोठे पदाधिकारी देखील असतील. आणि याचबरोबर हे कार्यकर्ते, शेतकरी, जे काही बाकीचे नागरिक असतील, असे जुन्या काळातले मोठे मोठे कुटुंब, जसं अकोले तालुक्यामध्ये भाऊ खरातांचं कुटुंब सगळ्यात मोठं समजलं जातं, तसंच ढोकरी गावामध्ये देखील कसूर पाटील शेटे यांचं देखील कुटुंब खूप मोठं आहे. काल कसूर पाटील शेटे यांचा काल वाढदिवस होता आणि त्यांचं आता 70 वर्ष वयाचे पूर्ण झालेले आहेत आणि 71व्या वर्षामध्ये ते आता पदार्पण करत आहेत. व्यक्ती छोटी कीर्ती महान अशी या उक्तीप्रमाणे त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि अनेक राजकीयामध्ये देखील त्यांचं नाव आहे. शेतकरी आहेत, अनेक मोठा त्यांचा संबंध, नातेवाईक, प्रचंड असा त्यांचा जो काही जनसमुदाय आहे त्याला चाहता वर्ग देखील त्यांचा खूप मोठा आहे आणि ते स्वतः आज आपल्याबरोबर आहेत. दादा, काल तुमचा वाढदिवस होता, प्रथम तुम्हाला मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. थँक्यू, थँक्यू, आभारी. दादा, 70 वर्ष पूर्ण झाले, 71व्या वर्षामध्ये आपलं आता पदार्पण झालंय. हो, 70 वर्ष सोपे नाही आहेत दादा. नाही, सोपं नाही. कसा प्रवास झाला एवढा? मी लहानपणापासून जन्माला आल्यानंतर अगदी 1-2-4 वर्ष जर सोडले तर बाकीचा कालावधी मी माझ्या मामाच्या गावी आपल्या इथे घालवला. माझ्या वयाच्या माझं लग्न होईपर्यंत पूर्ण कालावधी अकोल्या या ठिकाणी नायकवाडी वाड्यात माझ्या मामाच्या घरी झाला. मामानेच मला वाढवलं, मामानेच मोठं केलं. माझ्या आजीने मला जे काही मार्गदर्शन केलं हे माझे मामा आणि आजोबा यांनीच केलेलं आहे आणि त्यांच्या सहवासात माझा जवळपास 25% कालावधी हा अकोल्यासारख्या ठिकाणी वाड्यामध्ये झाला. आणि त्याच्यानंतर माझं लग्न झाल्यानंतर मी छोट्याशा जिल्हा परिषदेमध्ये नोकरीला लागलो. नोकरीला लागल्यानंतर त्यावेळेस माझी ऑर्डर निघाली होती, ती मिस्त्री ग्रेड सेकंड अशी त्यावेळेस पोस्ट होती आणि त्या पोस्टवर माझी निवड त्याकाळी त्या तत्कालीन ह्या तालुक्याचे सभापती माननीय पिचड साहेब, ह्या पिचड साहेबांनी मला नोकरीला लावलं. नोकरीला लागल्यानंतर मी साधारणतः 1985 पर्यंत मी त्या नोकरीमध्ये नोकरी करीत राहिलो. प्रामाणिकपणाने नोकरी केली. असिस्टंट ज्युनियर इंजिनियर म्हणून त्यावेळेस माझी ऑर्डर झाली होती लपाला जिल्हा परिषद MI ला आणि त्या डिपार्टमेंटमध्ये मी नोकरी करत असताना माझी असिस्टंट ज्युनियर इंजिनियर म्हणून निवड सिलेक्शन झालं असताना सुद्धा मी त्या पिरियडमध्ये खरेदी विक्री संघाचं इलेक्शन लागलं होतं आणि खरेदी विक्री संघाचं इलेक्शन लागल्यानंतर मला आमच्या गावातीलच ज्येष्ठ कार्यकर्ते त्याकालीन रामबाभाऊ शेटे आणि पाटीलबा गणपत शेटे या दोघांनी मला त्या खरेदी विक्री संघामध्ये गायकर साहेबांना सांगून अर्ज भरायला लावला आणि अर्ज भरल्यानंतर माझी त्यावेळेस बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवड झाल्यानंतर मी आणि गायकर साहेबांनी त्या काळामध्ये खरेदी विक्री संघाचं पूर्ण इलेक्शन आमच्या बाजूनं आम्हाला बहुमत कसं होईल अशा पद्धतीनं आम्हाला आमच्या जागा दोन सोडून बाकी सगळ्या जागा खरेदी विक्री संघामध्ये आम्ही निवडून आणले. म्हणजे तुमची पहिली जी निवडणूक झाली ती खरेदी विक्री संघ, खरेदी विक्री संघामध्ये. दादा, आपण पुढचं तुमचं सगळं काय काय कसं घडलं आपण जाणून घेणार आहोत. हो दादा, तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? पहिले मी SSC 5 झालो. 6 महिने साधारणतः मी संगमनेरसारख्या ठिकाणी महाविद्यालयामध्ये शिकायला होतो परंतु मला ते शिक्षण काय पूर्ण करता आलं नाही. माझी आई ॲक्सिडेंटमध्ये जरा थोडीशी आजू झाली आणि आजू झाल्यामुळं आम्हाला अन्न घालायलाच कोणी नाही. आम्ही 4 भाऊ, मला एकच बहीण आणि तिचं लग्न झालेलं होतं, त्यामुळं घरात कोणी लेडीज कोणी स्त्री कोणी नव्हतंच आणि आई आजू झाली, त्यामुळं माझं लग्न करणं कर्मप्राप्त झालं. माझं लग्न वयाची 18 वर्षी 15-2-13-5-1969 झालं. म्हणजे अत्यंत कमी वयात मी SSC चा निकाल लागायच्या अगोदरच माझ्या लग्न झालं आणि त्याच्यानंतर मी SSC 5 झालो. SSC 5 होऊन 6 महिने महाविद्यालयात गेलो परंतु माझ्या आर्थिक परिस्थितीमुळं आणि घरच्या अडचणीमुळं मला पुढचं शिक्षण काही करता आलं नाही आणि त्यावेळेस मी ही नोकरी करत असताना तत्कालीन ह्या तालुक्याचे सभापती पिचड साहेब, या पिचड साहेबांनी मला जिल्हा परिषदेमध्ये
नोकरीला लावलं आणि त्यांनी नोकरी लावल्यानंतर तुम्हाला आता इतकंच सांगितलं, याच्या अगोदर सांगितलं का मी अशी आपलं मिस्त्रीकडे सेकंड पासून तर असिस्टंट ज्युनियर इंजिनियरची ऑर्डर होईपर्यंत मी त्या डिपार्टमेंटमध्ये साधारणतः 11 वर्षे नोकरी केली. परंतु काही कारण नसताना खरेदी विक्री संघामध्ये मी अचानक ओघानं त्या राजकारणामध्ये गेलो आणि राजकारणामध्ये ओघ गेल्यानंतर मला पहिल्यांदाच आमची निवड झाल्या झाल्या मला साहेबांनी व्हाईस चेअरमन केलं खरेदी विक्री संघाचं. म्हणजे एक वर्ष तुम्ही तिथे गेले हो पहिल्या चर्चेमध्ये तुम्हाला व्हाईस चेअरमन केलं म्हणजे तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. फार मोठी, फार मोठी. दादा शिक्षण झालं, शिक्षणानंतर निकाल येण्या अगोदर तुमचं लग्नही झालं, हो झाल्यानंतर तुम्हाला आता मुलं किती आहेत आणि ते मुलं आता काय कर गणेश? मला 4 मुलं आहेत, आम्ही 4 भाऊ आणि मला 4 मुलं. 4 मुलांपैकी 1 मुलगा शेती करतोय, 2 मुलं चांगलं उच्च शिक्षण घेऊन व्यवसाय करतात. त्यांची नाव सांगा. सगळ्यात मोठा बाळासाहेब तो MA करून MPSC मार्फत त्याची पहिल्यांदा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून त्याचं सिलेक्शन झालं होतं. तो आता SC पदावर अधीक्षक अभियंता या पदावर तो आज कार्यरत आहे आणि नांदेड या ठिकाणी तो नोकरी करतोय. 2 नंबरचा विजय तो दुकानदारी करतोय अकोल्यामध्ये, माझ्यावली एक दुकान आहे, हार्डवेअर प्लम्बिंग मटेरियल आणि कलर असं दुकान आहे, ते दुकान 2 नंबरचा जो मुलगा आहे तो चालवतो. 3 नंबरचा शेती करतो आणि 4 नंबरचा त्याच दुकानामध्ये त्याला मदत करतो समाजकारणामध्ये राजकारणामध्ये तो चांगल्या प्रकारचं काम करतो. अच्छा, तुम्ही विकासराबद्दल देखील सांगितलं, विकास देखील तुमच्या पावलावर पाऊल ठेवून हो या समाजकारणामध्ये आहे, हो राजकारणामध्ये हो हो, ते देखील गावाच्या विकासामध्ये देखील विकासचा खूप मोठा हातभार आहे. दादा त्याच्यानंतर या इकडे आपण चालताच चालताच बोलूया. मला एक सांगा, ज्यावेळेला तुम्ही आता व्हाईस चेअरमन पदापर्यंत पोहोचले, तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं का मला ह्या माणसाने माझा उमेदवारी अर्ज भरला मला तिथं नेलं पहिल्याच टप्प्यात व्हाईस चेअरमन देखील हो हो, याच्यानंतर तुम्हाला राजकीय एखादा कोणी वरद हस्त आपण म्हणतो यांचा आशीर्वाद असा तुम्हाला कोणाचा आशीर्वाद आजपर्यंत लाभत गेलाय? गणेश मला ह्या पूर्ण राजकीय वातावरणामध्ये राजकीय समाजकारण राजकारण करीत असताना मला सगळ्यात महत्वाची मदत म्हणून माझे मित्र सीताराम गायकरी आणि ते गायकर मी शाळेपासून तर आम्ही दोघंजण एकाच ठिकाणी शाळेपासून आम्ही एकत्र होतो आणि राजकारणामध्ये ओघाओघानं मी त्यांच्यामुळेच राजकारणात आलो. परंतु आमच्या दोघांना मी खऱ्या अर्थानं वरदास किंवा त्यावेळी त्या काळात भाऊसाहेब भांडेने आम्हाला मोठी मदत केली. जे वस्तुस्थिती ती बोलली पाहिजे त्यावेळेस त्यांनी मला मदत केली आणि आम्हाला तर मला तर केली, गायकर साहेबांना सगळ्यात महत्वाची केली आणि गायकर साहेबांनी मला केली. परंतु आम्हाला आम्हाला दोघांना सुद्धा पिचड साहेबांनी सुद्धा राजकारणामध्ये बरंच काही दिलं. भाऊसाहेब भांडे गेले त्याच्यानंतर आम्हाला पिचड साहेबांनी जे खरं आहे ते बोललं पाहिजे मग वस्तुस्थिती. पिचड साहेबांनी आम्हाला राजकारणामध्ये समाजकारणामध्ये प्रत्येक ठिकाणी, मी खरेदी विक्री संघामध्ये मला त्यांनी 4 वर्षे चेअरमन केलं, मला दूध संघामध्ये संचालक केलं, मला दूध संघामध्ये चेअरमन केलं, मला जिल्हा संघामध्ये संचालक केलं, जिल्हा संघामध्ये चेअरमन केलं. त्याच्यानंतर हे सगळे खाद्य डिपार्टमेंट मार्केट कमिटी सुद्धा मार्केट कमिटीमध्ये सुद्धा मी संचालक होतो आणि जिल्हा संघात चेअरमनही होतो आणि मला संचालकही गेलं आणि हे सर्व सगळे डिपार्टमेंट झाल्यानंतर मला कारखान्यात गेली 3 पंचवार्षे मी या कारखान्यामध्ये संचालक म्हणून काम करतोय. साहेब मी खरेदी विक्री संघाचा चेअरमन असताना मी कॉलेजवर सुद्धा त्या कार्यकारिणीमध्ये मला त्यांनी घेतलं होतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे ज्या ठिकाणी केलंय, ज्या ठिकाणी घेतलंय, ज्या ठिकाणी मला मदत केली ती बोलली पाहिजे. ती गायकर साहेबांनी मला प्रत्येक ठिकाणी ते ज्या ठिकाणी काम करत होते परत मला त्या ठिकाणी त्यांनी घेतलेले आणि अगदी राजकारणात शालेय जीवनामध्ये आणि राजकारणात आल्यापासून सुद्धा गेली 35-40 वर्ष आमच्या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा काडीचाही डिस्प्यूट आला नाही. त्याला कारण मलाही त्यांच्याकडून काही मिळवायचं नव्हतं आणि त्यांनाही माझ्याकडून काही मिळवायचं नव्हतं. कुठलाही स्वार्थी हेतून आम्ही एकत्र आलो नव्हतो आणि म्हणून आमची दोस्ती नातेवाईक संबंध तर आहेच परंतु आमची मैत्री दोघांमध्ये कुठेही फाटाफूट झाली नाही. दादांनी त्यांच्या 2 मिनिटांमध्ये
त्यांचे 40 वर्षाचं जो काही राजकीय जनित आहेत त्यांना कोणत्या पदावरती काम करायला मिळालं, मला ते प्रश्न विचारायचे होते. मात्र दादांनी एका वाक्यात मला विचारायचीच कोणती गोष्ट शिल्लक ठेवली नाही. दादा, 40 वर्षाच्या राजकारणामध्ये तुम्ही राजकारण करत असताना तुम्ही तालुक्यात असायचे, गावोगावी जायचे, गायकर साहेब हे तुमचे सोबतीला असायचे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या पत्नी, एवढा मोठा प्रपंच, एवढं मोठं कुटुंब, एवढे मुलं, नातवंड, सगळ्या जबाबदाऱ्या त्या माऊलीनं स्वीकारून तुम्हाला कशी साथ दिली? तिनं मला जर खरंच मनापासून आणि प्रामाणिकपणानं साथ दिली जर नसती तर हे मी काहीच करू शकतो नव्हतो. पूर्ण प्रपंच सांभाळायचं काम तिने केलेलं आहे. पूर्ण माझे मुलंच नाही सांभाळली, माझ्या भावांना, माझ्या भाऊजांना, सगळ्यांना एकोप्यानं लावून धरायचं काम. 1-6 महिने झाले आम्ही विभक्त झालेलो आहे आता. एवढं वर्ष कुटुंब टिकवणं सोपं काम नाही आहे आणि ती सगळी जबाबदारी तिने सांभाळलेली आणि त्याच्यामुळे मला हे सगळं करतात. दादा, त्यांनी तुम्हाला साथ दिली इथपर्यंत आहे, पण तुम्ही कधी असं प्रेमात तिला विचारलं का बाई तुला काय पाहिजे, तुला आज कुठे फिरायला जायचंय का, असं कधी प्रेमात विचारायला वेळ भेटला तुम्हाला? खरं बोलू का, मी अजिबात नाही विचारलं, नाही तिला विचारलं कधीच. ते माझे गुण चुकेले पण नाही विचारलं. आता भविष्यात आता जे काही राहिलेले दिवस आहेत पुढचं कसं त्यांना विचारणार, तुम्ही त्याच्याशी कसा वेळ द्यावा? नाही आता वेळ, कारण तुम्हाला तर राजकारणाची सवय लागली. हो हो हो, तुम्ही घरी जास्त वेळ बसत नाही, तुम्ही आपल्यामध्ये जास्त येतात, मित्रांना वेळ देतात, राजकारणामध्ये जास्त वेळ देतात. नाही आता आता तिला वेळ बी द्यावा लागेल, तिच्याशी नीट नेटकं बोलावं लागेल, तरच मला इथून पुढचं जीवन व्यतीत करता येईल, अन्यथा करता नाही. दादा, एक सर्व प्रेक्षकांना एक प्रश्न पडलेला आहे. तुमच्या डोक्याला जी पट्टी आहे नेमकी ही पट्टी का लावली? काय, मी घरून छोटी गाडी स्कूटी, त्या स्कूटीवर जात असताना अकोल्याला प्रवेश करताना जो छोटा पूल लागतो त्या पुलाच्या उताराला अचानक माझ्या पाठीमागून एक पोरगा आला, तो खिटून अगदी जवळून आला, म्हणून मी गाडी थोडीशी जराशी तिरकी केली, ती तिरकी करायला गेलो, ती तशीच पडली आणि ती गाडी पडल्यावर मी सुद्धा खाली पडलो. खाली पडल्यानंतर तो मुलगा आहे त्या मुलानंच मला उचललं, अजून एक बोरगा होता त्या दोघा ठिकाणी उचललं आणि मला डॉक्टर नेलं. आमचे सेटे सर आहे माझी भाऊची, त्यांनी ते त्यांनी पाठवले आणि त्याच्यामुळे तुम्हाला ती पट्टी आता लावली. आमचे प्रेक्षकांनी देखील विचारलं, तुम्ही ते विचारलं का नाही? तुम्हाला अजून एक विचारायचं, तुम्ही एका नाही पडली, तुम्ही माझ्या अंदाजे तरी 10 वेळा पडली. पडलो अगदी वस्तू जिथी तुम्ही विचारलेला प्रश्न चुकीचा नाही, खरंच पडलो. माझे दोन्ही पायी गेलेले, दोन्ही पायी मोडलेले, हे काही चुकीचं नाही काही. मी काय विचारतो हे तुम्हाला समजलं? माझा प्रश्न काय, का तुमचं वय झालं आहे ना, बरोबर थांबायला पाहिजे वाटत नाही तुम्हाला? वाटलं जरी वाटत नाही, सवय लागली ही एक नशा आहे आणि ती नशा आपण जरी आता मी म्हटलो नाही नाही मला आता पुढे काही करायचं नाही, पण तरी सुद्धा केल्याशिवाय राहणार नाही. ती नशा आहे, ती नशा सुटणार नाही, ती मेल्यावर सुट एकदम दिलखुलास माणूस आहे आणि मूर्ती लहान आणि कीर्ती म्हणा असंच त्याच्यात पाहिलं जातं. आता काही दिवसांमध्ये अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या आता लागणार आहे. हो, तुम्ही सांच्याला घेऊन आता काम त्या ठिकाणी करताय. हो, आणि यावर्षी अतिशय सुंदर पद्धतीनं अगस्ती सहकारी साखर कारखाना तुमच्या संचालक मंडळाच्या चांगल्या कामामुळे तो सुरू देखील झाला आहे. मी देखील एक शेतकरी आहे, माझ देखील ऊस आहे, माझ्या मनात देखील हीच भीती होती की ह्या वर्षी आपला ऊस अगस्तला जाणार की नाही जाणार, पण मात्र तुम्ही ते दाखवून दिलं आणि अगस्ती देखील सुरू केलेला आहे आणि गाळप पण चांगलं होत आहे. दादा, आता निवडणुका लागल्यात, अनेकांनी आरोप प्रत्यारोप केले, अनेक जण संबंधित देखील माणसं काही असतात प्रत्यक्षात तर आरोप ते भाषणातून करतात. रात्रीचे तर स्नेह मेळावा असतो, नातेवाईक कुटुंबिक असतात, एकत्र येतात बसतात, तरी देखील कारखाना हा प्रामुख्याने त्याच्याकडे जास्त महत्व करून लक्ष देऊन तो वाचवला पाहिजे की थोडेफार पाहुणे नाराज होणार आहेत. मला काय बोलायचे तुम्हाला? पाहुणे देखील नाराज होणार आहेत. नेमकी कशी तुमची दिशा कशी असणार? सगळ्यात महत्वाचं पाहुण्यांचा विचार नाही, ही या तालुक्याची कामधेनू आहे.
हा तालू हा कारखाना जर चालला हा तालुक्याची काम दिली आहे आणि या कारखाना जर चालला तरच ही सगळी जनता व्यवस्थित नीट जीवन जगतील. हिच्यावर काही हजारो लोक तिच्यावर जगण्यासाठी विसंबू नये आणि मग आपण आपलं नातेवाईक पाहण्यापेक्षा हा महत्वाचा कारखाना पाहिला पाहिजे आणि तो चांगला चालण्यासाठी जे जे करणं शक्य आहे आपल्याला ते केलं पाहिजे. ते कारखाना माझा नातेवाईक आहे आम्ही कोण काय म्हणल त्याच्यामुळं कारखान्याला बाधा येईल त्या कामकाजामध्ये बाधा येईल याचा विचार न करता कोणी नातेवाईक असू द्या भाऊ असू द्या नाही तर अजून कोणी असू याचा विचार न करता कारखान्याचं हिताचं जे काय आहे ते करण्यासाठी मी प्रयत्न करणार. दादा निवडणूक लागतील होतील सगळ्या गोष्टी सुरू होईल बऱ्याच भरावे लागतील बिगुल वाजेल. दादा तुमचं वय 70 झालंय जर तुम्हाला जर काही तुमच्या सहकाऱ्यांनी तुमच्या सोबतच्या माणसांनी जर म्हटले दादा थांबा तर मी ते म्हणायच्या अगोदरच मी इन ऍडव्हान्स त्यांना सांगितलेलं आहे का मला आता उभं राहायचं नाही का मी राहणार नाही. तुम्ही तर कशी बोलले नाही त्यांना मदत करायचं काम करायचं मदत करायचं पण प्रत्यक्षात काम करण्याच्यासाठी कोणते लोक बाकीचे कोणी करतील आपण असं आणि त्यांनी ज्यांचा ज्यांचा आग्रह आहे माझ्यासाठी माझ्या बाबतीत त्यांनी करू नये आणि यासाठी जरा थोडंसं काय कर साहेबांनी चांगला विचार केला का नको याला आता यांना बसून बसून घ्यावं त्यांनाही बसायचंय परंतु आता नाहीला जे म्हणून त्यांना मी सांगितलंय का तुम्ही आता असलंच पाहिजे एवढ्या वेळेस. दादा तुमचं बोलण्यातून एक एक प्रश्न मला पण भारी वाटतो विचारायला सांगतं मला पण तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं का आता मीच ठरवलंय का मला थांबून घ्यायचं हो हो राजकारणातून मला थांबून घ्यायचंय तुम्ही इथपर्यंत बोललाय पण दादा तुमचे चार मुलं आहेत आज ते विकासराव सामाजिक कार्यामध्ये आहेत बिजू दुकानदारी पण सांभाळतो म्हणजे ट्रेडिंगचे जे ते व्यवहार करतात बाकीचे तुमचे एक मुलगा शेती करतो आणि एक जॉबला आहे. दादा तुम्ही जरी राजकारणामधून जरी थांबले पण आज कुटुंबाची सगळी जबाबदारी सगळं व्यावहारिक असू द्या सगळे गणित असू द्या ते तुमच्याच हातात आहे दादा तुम्ही मुलांकडे अजून नाही सोपवलं ते आरोप आहे हा माझा. नाही आता आहे ना इथून पाठीमाग माझ्या घर जात होतो तो 6 महिन्यापूर्वी अजूनही माझ्याच हातात नाही परंतु मी आतापर्यंत माझ्या हातात ठेवायला कारण होतं का माझ्या मुलांचा प्रपंच नव्हता माझ्या भावांचे प्रपंच होते आणि भावांचा प्रपंच मी मुलांच्या हातात कसं देईल तो मीच केला पाहिजे आणि म्हणून मी त्यांच्या हातात दिला नाही. आता इथून पुढचा जो कालखंड आहे त्यावेळी देऊ ना त्यांना करतील ना स्वतःच्या पायावर तरी उभं राहून त्यांनी सुद्धा काहीतरी निर्माण केलं पाहिजे आणि मग घ्या. आता त्यांनी अजून काय करायला पाहिजे आता दुकानदारी कोणी टाकली टाकली मी टाकली शेती कोणी उभी केली मी केली मग त्यांनी काहीतरी करून दाखवणे एखादी गोष्ट म्हणजे करतील. मी माझ्या बापानं मला ज्यावेळेस मी प्रपंच करायला लागलो मी स्वतः उभा केला सगळा आणि मग माझ्या हातात घेतले मी तसं त्यांनी सुद्धा त्यांच्या प्रयत्नानं त्यांच्या कष्टानं जरा उभं करावं आणि घ्या मग अतिशय परखड आहेत आणि जुन्या काळातले आमचे दादा आहेत देखील परखडच असतात. दादा 70 वर्षाचे पूर्ण झालेत त्यांचा वाढदिवस होता त्यानिमित्त छोटीशी एक मुलाखत घेण्याचा हा आपला एक प्रयत्न होता आणि भविष्यात देखील दादा ज्याप्रमाणे बोललेत का मी राजकारणातून देखील थांबणार आहेत मात्र हे शक्य होत नाही कोणीही राजकारणामधून बाजूला होत नाही त्याच्यामध्ये ते येतातच प्रचारामध्ये बैठकांमध्ये सामील होतच आणि हळूहळू ते पुढं येतच असतं मात्र त्यांनी ज्या काही जुन्या आठवणींना देखील त्यांचा उजाळा देखील त्या निमित्तानं आज घ्यायला मिळाला. दादा 71 वर्षामध्ये तुम्ही पदार्पण केलंय हो आणि तुम्ही गाडीवरून देखील प्रवासादरम्यान अनेक वेळा पडलाय तुम्ही तुमच्या तब्येतीची देखील काळजी घेतली पाहिजे तसेच जो तुम्ही कुटुंबाला वेळ ह्या 70 वर्षात ह्या 40 वर्षात राजकारणाच्या कमी दिलाय राहिलेलं तुमचं संपूर्ण पुढचं आयुष्य हे तुम्ही देखील आता कुटुंबाबरोबर द्यावं आणि विशेष करून कोणाला द्यायला पाहिजे जास्त वेळ आता पत्नीला येस त्यांना देखील द्यावा हीच तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो तुमच्या भावी वाटचालीस तसेच तुमच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. आभारी आभारी तुम्ही मला ज्या सूचना केल्या अशीच मुलाखती आपण जे काही आपले आपल्या तालुक्यातील जुने जाणते माणसं असतील शेतकरी असतील कोणी एखादा राजकीय नेता असतील त्याच्या आशीर्वाद मुलाखती तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करू. प्रतिनिधी सचिन खरातसह मी गणेश आभारी MS Times मराठी अकोले अहमदनगर.